शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत बनली असून सर्वच प्रमुख रस्ते व चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. यावर प्रकाश जोर टाकणारी वाहतूक कोंडीचा विळखा या विषयावर 17 भागातील मालिका तरुण भारतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये शहरातील रस्ते तसेच वाहतुकीच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले होते. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा इफेक्ट होऊन 3 तारखेला महापालिकेत विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत पुण्याच्या धर्तीवर वाहतूक सुविधा विमोचन फंड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेत महिन्याच्या अखेरच्या दिवशी नो व्हेइकल डे उपक्रम राबवणे बंदिस्त पार्किंग व रस्त्यावर पडून असलेल्या बेवारस वाहनांचा शोध घेऊन कारवाई करणे आणि या केलेल्या कारवाईचा अहवाल 20 डिसेंबर पूर्वी महासभेत सादर करावा आदी आदेश विशेष सभेत महापौर ऍडव्होकेट सूर मंजिरी लाटकर यांनी दिले. शहरातील वाहतूक कोंडी या विषयावर तरुण भारतमध्ये 17 भागांची मालिका शुक्रवार 15 नोव्हेंबर ते बुधवार 4 डिसेंबर या काळात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये वाहतूक कोंडीने शहराचा कोण मारा, वाहने वाढली रस्ते तेवढेच, प्रवास बनला खडतर, धूरधुळीमुळे शहरवासी हैरान, स्पीड ब्रेकरच बनले जीव घेणे, मोकाट जनावरांचा वाहतुकीला अडथळा, असून अडचण नसून खोळांबा, फुटपाथ कसले हे तर सेलपाथ, अनियंत्रित विस्कळीत पार्किंगमुळे कोंडी, वाहतुकीचे नियम सिग्नलवरच धाब्यावर, रस्ते दुभाजक झाले गायब, KMT बस थांबल्यावर नेहमीच मेगा ब्लॉक, रस्ते कमी खड्डे जास्त, अरुंद रस्ता बेकायदेशीर पार्किंग, खाऊ गल्लीचा बनला बाजार, रस्ता नवे पार्किंग झोन, बेशिस्त वाहतुकीने कोंडलाय श्वास आदी मतळ्याखाली शहरातील रस्त्यांवरची वाहतूक कोंडी तसेच विविध समस्यांसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमींचा समावेश होता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.